जय शिवराय मित्रांनो, आज आपण पांडवलेण्यावरनं आजूबाजूचे गडकिल्ले बघणार आहोत. इथे तुम्हाला थोडे लांब सोनगड पर्वतगड आहे, हा आडजा किल्ला आहे, इथे हा औंढा आहे, औंढ्याच्या बाजूला विश्रामगड, ह्या बाजूला आल्यावर इकडे बिताका किल्ला आहे, इकडे कळसुबाई कळसुबाई शिखर, कळसुबाईच्या बाजूला किरडा आणि मग साकिर्डा, इकडे अलंग मदन कुलंग आणि छोटा कुलंगचा छोटासा भाग दिसतो. हा जो समोर इकडून दुसरा दिसतो आहे तो बहुला किल्ला आहे, मिलिटरीच्या रेंजमध्ये येतो. त्या बाजूला दूर कावणे किल्ला आहे. मग इकडे आल्यावर आपल्याला इकडे गडगडा दिसतो आहे. गडगडाच्या बाजूला सुळका आहे, त्याचं नाव डांग्या सुळका आहे. त्याच्या मागे मेडघरचा डोंगर आहे, विनायक खिंड. इकडे आपल्याला अंजनेरी किल्ला दिसतो आहे, हे काही स्थानिक डोंगर आहे. हा मोठो भाग, त्याच्या मागे आनंद कानन, मग सपिता ते. इकडे आल्यावर धुक्यां ढगांमध्ये आपल्याला वाघेरा किल्ला दिसतो आहे, हे नाशिक आहे. इथे बोरगड दिसतो आहे, मिलिटरीची रडार आहे तिकडे. बोरगडच्या बाजूला इकडे रामसेसचा किल्ला आहे. मग चांबार लेणी आहे. ह्या बाजूला आल्यावर आपल्याला लांब सगळ्यात पहिले सप्तशृंगीगड दिसतो आहे, त्याच्या बाजूला मार्कंड्या, मार्कंड्याच्या बाजूला धुक्यामध्ये थोडं रावळा आणि जावळा आहे. इकडे धोडपचा काही भाग दिसतो आहे, इखारासुद्धा दिसतो आहे. ह्या बाजूला आल्यावर ओळखता येत असले तर आपल्याला चांदवडचा किल्ला दिसतो आहे. इथे जर नीट बघितलं तर आपल्याला इंद्राई, कोधेर, राजधेर हे गडकिल्ले दिसतात आहे.